कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री. महिलांसाठी घेतलेल्या सरकारी शिबिरात महिलांची संख्या कमी. गुड मॉर्निंग गॅनो. गुड मॉर्निंग शिर्के. शिर्के, मी पेपरला काय वाचतेय? आता तुम्ही काय वाचते मला कसं कळणार मॅडम? शिर्के, अहो आपण महिलांसाठी ज्या काही सरकारी योजना राबवतो त्यात त्यांची संख्या कमी आहे. खरंय मॅडम. अहो हे मलाही माहितीये. ते काय माहित नाही मॅडम, पण आपल्याकडे महिलांसाठी खूप प्रशिक्षण शिबिर होतात, प्रौढ साक्षर वर्ग होतात, पण उपस्थिती कमीच असते मॅडम. अहो पण मग त्यांच्यापर्यंत योजना पोहोचत नाहीयेत का? असं काय नाहीये मॅडम, आपण शक्य त्या सर्व मार्गाने योजना पोहोचत असतोच की, पण काय रिस्पॉन्सच भेटत नाही मॅडम, उपस्थितीच कमी असते. आणि शेवटी काय बायकांच्या मनात काय चाललंय हे खुद्द ब्रह्मदेवाला सुद्धा सांगता आलं नाही मॅडम. शिर्के, आता सध्या माझ्या मनात काय चाललंय सांगू का? आत्ताच्या त्या संबंधित सगळी माहिती मला पाहिजे माझ्या टेबलवर. चालते की मॅडम, तयार ठेवतो. अपर्णा, पिऊनी तुला सगळी औषधं सांगितलेत ना गारुची? म्हणजे? अगं पिऊ आणि भाऊजी बाहेर गेलेत ना, त्यांना यायला वेळ लागणार आहे आणि त्यांनी सांगितले काळजी घ्यायला त्याची. पण आरूला झालंय काय? अगं काय झालं तर तू सून आहेस ना या घरची, मग तुला एवढं बी माहित नाही का काय? अगं काय नाही, त्याला रात्री ताप आलेला आणि आज सकाळी उलट्या पण झालेत. अरे देवा, मग आता बरं आहे का तो? आता बरं आहे आणि सकाळी डॉक्टर पण येऊन बघून गेलेत त्याला. बर. अपर्णा, अगं पण एक अडचण आहे. अगं काय आता अडचण, तुझ्या तर पाचवीला पुजल्यात बघ निस्त्या अडचणी. अहो मुंबईवरून ते एक स्पेशलिस्ट डॉक्टर येणार आहेत, त्यांना दाखवायचं होतं आज मला. हे येणार आहेत बरोबर, क्लासवरून डायरेक्ट तिकडे येतो म्हणालेत. नाही पण मग अहो आरुची काळजी घ्यायला कोण? त्याला काय होतंय तवा खुदे की त्याला काय व्हायचं ते? तुम्हाला तर मिरवायचं असेल ना तिकडं कलेक्टर म्हणून हापिसात. नाही तसं नाही, पण ताई तुम्हाला किती वेळ लागणार आहे घरी यायला? तू जागा पे, तुला काय घेणं देणं आहे? लय त्या आरुची काळजी असल्या गत अजाबात आवानू नकोस बघ. अपर्णा मला अगं तिथं वेळ लागेल, कारण का ते डॉक्टर बाहेरून येतात ना आणि लई गर्दी असते त्यांच्याकडे. ताई तुम्ही बिंदास जावा, मी थांबते घरी आरुची काळजी घ्यायला. अगं पण तू कशी थांबणार? ताई नका काळजी करू, ते बाकीचं मी बघते. हा फक्त त्याची गोळ्या औषधं माझ्याकडे देऊन ठेवा. अजून काय करायचंय? त्याला सकाळचा डोस दिलाय आणि आत्ता तो झोपलाय, उठला की त्याला वरण भात द्यायचंय. भात केलाय मी, फक्त वरण मी करते की. मग बरं झालं, माझं आता टेन्शनच गेलं बघ. आणि बर का आपे, मी बी हाय बर का घरात जेवायला, माझं बी जेवण बनवशील ना का? मी बी आरोग्यात आजारी पडू. मावशी तुम्ही काही काळजी करू नका, ताई मी घरच्यांच्या सगळ्यांच्या जेवणाचं बघते. ठीक आहे मग. बर मी पण आवरून घेते आणि निघते लगेच. हा सावकायचा. हो नमस्कार मॅडम. शिर्के, ते सगळ्या फाईल माझ्या टेबलवर नाही, माझ्या घरी आण. घरी का? आजचं सगळं काम मी घरी बसूनच करेन. बर पोहोचतोच मॅडम. Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.